तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ सुधाकर. लॉकडाऊन असल्यामुळे ट्रॅव्हलिंग व्लॉग बनत नाही आहे, पण मी सध्या फिटनेस रिलेटेड व्हिडिओज बनवतो आहे. तर लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामध्ये काही जणांनी कमेंट्स पण केल्या आणि मला सांगितलं की तुम्ही कोणता डाएट फॉलो केलेला तो आम्हाला शेअर करा. त्यासाठी मी तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवरती मी लिंक शेअर केलेली आहे, तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. चला तर मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. हो, आणि तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पहिला मिळतील. मित्रांनो, हा डाएट फॉलो करा, सकाळी लवकर उठावं लागेल. तर आपल्या दिवसाची सुरुवात ही 6 वाजल्यापासून होईल. सकाळी 6 वाजता उठाल, एकदम कोमट पाणी तुम्हाला कमीत कमी 1 ग्लास प्यावं लागेल. तर त्याच्यानंतर 2 तासांनी तुम्हाला ब्रेकफास्ट घ्यावं लागेल. ब्रेकफास्टमध्ये ब्लॅक टी विथ जॅगरी, म्हणजे गुळाचा चहा. तुम्ही म्हणत असाल गुळाचा चहा का, म्हणजे नॉर्मल ब्लॅक टी का नाही? तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, गुळाचा चहामुळे आपलं रक्त साफ राहतं, आपलं मेटाबॉलिझम ठीक राहतं, प्लस इम्युनिटी पॉवर वाढते, एनर्जी लेवल दिवसभराचा टिकून राहतं. त्याच्यामुळे मी गुळाचा चहा प्रिफर केला. तर ब्रेकफास्टमध्ये मी मसाला ओट्स, पीनट बटर आणि 2 चपात्या, त्याच्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा शिरा. हे रोटेशनली असायचं, म्हणजे तिन्ही एकदम एका दिवशी नाही घ्यायचो मी, हे रोटेशनली. एक दिवस शिरा किंवा पीनट बटर चपाती. तर मित्रांनो, पीनट बटर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डाईटमध्ये. पीनट बटरमध्ये कारण जास्त प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्लस विटॅमिन B3, विटॅमिन ई हे जास्त प्रमाणात असतं आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या हाडांसाठी आणि आपल्या मांसपेशींसाठी हे खूप उपयुक्त आणि फायदेशीर असतं. पीनट बटरमुळे आपली एनर्जी लेवल खूप जास्त प्रमाणात वाढते आणि पूर्ण दिवसभरासाठी ती टिकवून ठेवते. भरपूर प्रमाणात फायबर असते, त्याच्यामुळे पीनट बटर हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या डाईट प्लॅनमध्ये. ब्रेकफास्ट झाल्यानंतर 2 तासांनी, म्हणजे 10 वाजता, मी ब्रेकफास्ट 8 वाजता केला तर 10 वाजता मिक्स फ्रूट, कोणतेही मिक्स फ्रूट खाऊ शकता. तर मी जास्तीत जास्त करून ॲपल आणि वॉटरमेलन घ्यायचो, कारण वॉटरमेलनमुळे बॉडीमध्ये, आता तसा उन्हाळा असल्यामुळे बॉडीमध्ये वॉटर लेवल चांगली राहते, त्याच्यामुळे मी वॉटरमेलन जास्त प्रिफर केलं. आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर 12 वाजता लंचमध्ये 2 चपाती, दही. भाज्यांमध्ये मी कडधान्य जास्त वापरले, म्हणजे कडधान्यांना जास्त प्रिफर केलं. कडधान्यांमध्ये मूग डाळ आहे, मसूर आहे, अख्खा मसूर आहे, ही आहे मूग डाळ, हे मूग आणि हे अख्खा मसूर.
बरोबर ग्रीन सलाड आणि ब्राउन राईस। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा टाइम म्हणजे हा चारचा टायमिंग असतो, कारण ह्या टायमाला बहुतेक लोकांना समजत नाही की आपण काय खायला पाहिजे आणि भूक पण लागलेली असते, तर जंक फूड खाण्याचे जास्त चान्सेस असतात 4 वाजता। तर मी प्रिफेअर केलेलं 4 वाजता ब्लॅक टी आणि त्याचबरोबर डायजेस्टिव्ह बिस्किट। तुम्ही कोणत्याही कंपनीचे खाऊ शकता डायजेस्टिव्ह बिस्किट, 4-1 बिस्किट खाऊ शकता, त्याच्यामुळे तुमचं पोट पण भरेल आणि तुमचा डाईट पण फॉलो होईल। त्याच्यानंतर 7 वाजता तुम्ही कोणतेही व्हेजिटेबल सूप पिऊ शकता। तर मी मोस्ट ऑफली 7 वाजता पालक सूप मोस्ट ऑफली प्रिफेअर केलेलं। त्याचबरोबर नट्स खाऊ शकता, बदाम, काजू किंवा खारीक, खारीक आणि सुकं खोबरं हे पण सर्वात बेस्ट आहे। आणि त्यानंतर आपण डिनरकडे जाऊ। डिनरमध्ये सेम जे आपण दुपारी जे लंच घेतलेला सेम तो डिनर, पण थोडा लाईट घ्यायचा, चपाती, दही आणि राईस थोडा अवॉइड केलेलाच बरं। डिनरमध्ये मी राईस अवॉइडच केलेला, कधीकधी मी कारल्याची भाजी पण घ्यायचो आणि कडधान्य जास्त करून प्रिफेअर केलेलं। तर अशा प्रकारे मी हा सर्व डाईट फॉलो केला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। जर नाही आवडला असेल तर डिसलाईक करा आणि तुमची सजेशन किंवा कमेंट एखादी ती मला तुम्ही फीडबॅक देऊ शकता। पण मित्रांनो, लाईक किंवा डिसलाईक दोघांपैकी एक काहीतरी तुम्ही द्या आणि मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।